तर या ठिकाणी हा असा न्यू हॉल दिसते का तुम्हाला, मोठा ट्रक. हा आता आम्ही रेंटने घेणार आहोत, असं लांब जाते म्हणजे तुम्हाला दिसेल. आता दिसतोय का? तर या ठिकाणी हे ऑफिस आहे. तर चला आपण ऑफिसमध्ये जाऊया. धीरज आधीच गेलेला आहे. खूपच कडक ऊन आहे, अगदी हॉट आहे बाहेर. तर हे बघा, ही असं दुकान आहे. हे यू हॉलचं स्टोर आहे. तुम्हाला बॉक्सेस दिसत असतील यू हॉलचे. हे बघा, हा यू हॉल आम्ही पेंट केलेला आहे. धीरज ऑलरेडी जाऊन बसले. दिसला? चला, खूप कडक होणे भयंकर. चलो हे बघा, असा आहे हा आता हा ट्रक. आणि बापरे, ट्रक मध्ये बसले आहे. इकडे पॅक आहे हं. आपल्या इथे ट्रकला असे इथे विंडो असते की नाही? इथे विंडो वगैरे काही नाही, पूर्ण पॅक आहे. आणि टेम्पो सारखं, टेम्पोला सुद्धा इथे जाळी असते की नाही मध्ये खिडकी? हा पॅक टेम्पोच म्हटलं तरी चालेल. यू हॉल म्हणतात इथे अमेरिकेमध्ये. चला तर आता आपल्याला जायचंय मोठ्या मुलाच्या घरी, तो तिथे राहतो तिथे. तर मी सांगितलंच तुम्हाला ना, माझा मुलगा बाहेर असतो शिकण्यासाठी. तर आता तो घरी येणार आहे, त्याचं ते सगळं सामान आणायचं आहे आपल्याला त्याच्या घरातलं, बेड वगैरे सगळं काय काय वगैरे टेबल सगळं सामान. तर आता हा आपण यू हॉल रेंट केलेला आहे. याचं रेंट किती? $100 तासाला नाही, दिवसाला. तर याचा रेंट आहे दिवसाला $20 अधिक माइलेज. माइलेज जे तेवढं होतील तेवढे, म्हणजे पर माइलला $1. हे पेपर मध्ये दिलेले $1.19 पर माइल. $1.19 पर माइल. आणि मग आपले जेवढे माइलेज होतील तेवढे ते पैसे पण द्यायचे आहे. तर माइलेजचे जेवढे होतील तेवढे. टोटल किती झाले ते तुम्हाला नंतर सांगते. $1.19 पर माइल असं आहे. आणि गॅस 1/3 आहे याच्यात, तेवढाच आपल्याला रिटर्न करताना पण तेवढाच भरून द्यायचा आहे. Turn left. चला
चला आम्ही टर्न करून आणलाय आता, कारण ह्या साईडला त्याच घर आहे. बघा हा माझा मुलगा बाहेर उभा आहे त्याच्या घराच्या. चला पोहोचलो आम्ही. तर आता ओपन केलाय, आपण पोहोचलो आहोत आणि हा ओपन केलाय आता टेम्पो. यू हॉल म्हणतात इथे. तर असा आहे, खूप मोठा आहे आणि हे त्याचं घर. चला आपण जाऊया आता. असा आहे, दिसला यू हॉल. हे बघा मित्रमैत्रिणींनो, मी आले आहे माझ्या मोठ्या मुलाच्या घरी. त्याचं सगळं सामान आता आपण यू हॉलमध्ये घालणार आहोत, कारण त्याचं आता कॉलेज संपलंय, तो आता घरी येणार आहे. छान आहे ना घर. चला चला घर, चला घरी जाऊया त्याच्या. लाईट नाही लावली. सुनो हे पोळ केलं असत. ए पिलू, ए बाळा. आता आपण टेबल वगैरे हलवला तर आता हा बेड, हा बेड हलवायचा आता. बेड ते पण लेस बांधत नाही, पुन्हा मग धडपडतात कुठे. निघते कशी आमची पण नाही निघत. ते बघितलं कधी निघते का लेस? आता हे रिकामा केलं आपण. हे बघा, हे बघा याचं हे क्लोजेट, हे आता रिकामा केलं आपण. हे आहेत अजून काही, हे सूट आहेत अजून वरती हँगर वगैरे. बघा हे कप्पे पण आता रिकामे केलेत त्याच्या सामानाचे. छान त्याने लाइनर लावले होते कप्प्यांमध्ये, दिसले. हे बघा मॅट्रेस चालला आता. जड आहे का? अच्छा बेड टाकल्याने खाली येणार, तिथेच टाकणार. हो मी अशी आयडिया केलेली आहे मी. ही मेमरी फोमची मॅट्रेस माहिती आहे कितीची? $900 मॅट्रेस. एवढी महागडी मॅट्रेस त्याने विकत घेतली. मुलं ना, मुलं आहेत. सांगितलं होतं साधी मॅट्रेस घे. नाही हे बघा झाली रूम रिकामी करून झाली. तर हे बघा
रूम खाली झाली त्याची, सगळं सामान ठेवलं आपण ट्रकमध्ये आणि मस्त क्लीन सुद्धा करून दिलाय आपण. जरी आपण रूम सोडत असलो, घर सोडत असलो ना, तर ती स्वच्छ करून द्यायची आहे. तर मी हे सुद्धा मस्तपैकी क्लीन केलंय, पुसून काढलंय आणि अगस्तीने झाडून काढलंय. आता तो पुसून देते मस्त एवढा फरशी नाही आहे, उडांचं आहे, तर छान वाईप करून देतोय. आता तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे, नवीन घरात जाताना आपण जसं नवीन घरात गेल्याचा आनंद मिळतो तुम्ही, तर त्या ओनरला सुद्धा आपलं घर सोडून जाताना ती जसं तो देतो तसं आपण द्यायचं आहे. त्याने जरी घाण दिलं थोडंसं, पण आपण अगदी नीट नेटकं छान क्लीन करून द्यायचं असतं. तर याच्यात ती बॉटल घालायची आणि बस वाईप करायचं मस्त. आणि स्प्रे यातनं पाणी उठवून दाखव जरा, तर त्याचं जे बटन खातात स्वच्छ झाली ना, हे बघा अगदी स्वच्छ झाली. चला रूम छानपैकी पुसून झालेली आहे, चकाचक. आणि भिंतीवरती थोडेसे काळे डाग होते, तेही आपण पुसून टाकले मस्तपैकी. हात लागले सुद्धा अगदी रूम स्वच्छ करून झालेली आहे, चकाचक दिसते का तुम्हाला? चला 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 जाऊया घरी. चला सगळं सामान आणून ठेवलं आपण आणि हे बघा, हे जात आहेत आता कारमधून, त्याच्याकडे एक कार आहे ना, सामान भरून झाले सगळं. या ठिकाणी सगळं सामान आपण भरलेलं आहे अगस्ती पाटलांचं, म्हणजेच मोठ्या मुलाचं. चला आपण आता हे कुठे नेणार माहिती का? आपल्या घरी नेणार आहे. आता घरात जागा करायला पाहिजे, हे असं ओढायचं शेटर झालं टेम्पो. हार्ड आहे वाटत. झालं पॅक झालं असं हे लॉक, हे बघा हे असं लॉक आहे, निघणारच नाही. धीरज पाटील म्हणाले कारमधून जाते का की माझ्या बरोबर येते? म्हटलं तुझ्या बरोबर येते, नाही तर चालेल त्याच्याबरोबर, त्याच्याबरोबर जाते का? मुलगा म्हणतो नाही माझ्या कारमध्ये जागाच नाही. चढले मी आपल्या आपल्या टेम्पोमध्ये. चला ऊन आहे खूपच, खूप ऊन आहे. जाऊया आपण घरी, घरला जाऊया. चला आम्ही आता घरी पोहोचलो आहोत, आता सगळं सामान काढायचं चाललेलं आहे. हे बघा अगस्ती तर एकदम फास्ट, एकदम फास्ट काम करतो, एकदम फास्ट. हे बघा तो खाली वरती वाकून पडतो. वरती आता जाऊ द्या वरती. आता बरोबर आहे, लाईट लावू का? सावकाश ही सिंगल साईजची मॅट्रेस नाही, ही मोठी साईजची मॅट्रेस आहे.
आणि गादीसारख्या काही मॅट्रेस अशा फोल्ड करून आपल्याला नेता येत नाहीत आणि जड पण असतात त्या. लाईट लावलं आहे. स्लो, हळू 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 सावकाश. हो नेला वरती चला. नेला वरती ही काढायला पाहिजे ना. ही काढून त्याचे ही काढून ही बघा ही आधीची त्याची बेडवरची मॅट्रेस. आता हे काढून बाहेर ठेवणार आणि ती त्याच्या रूममधली आणलेली याच्यावरती टाकायची या बेडवरती. झाला रिकामा करून झाला यू हॉल. हो चला झाला रिकामा करून करा बंद. सावकाश येत असेल तर माहिती का बघू. गुड जॉब. तर धीरज तो टेम्पो आहे इंडियाच्या भाषेमध्ये सांगायचं तर तो टेम्पो जो आम्ही आणला होता यू हॉल रेंटवरती तो परत करायला जात आहेत. तर धीरज यू हॉल परत करून आलेत जो आपण टेम्पो रेंटने घेतला होता तो जेव्हा आम्ही रेंट केला तो यू हॉल तेव्हा मी तुम्हाला सांगितलंच की पूर्ण दिवसाचे त्याचं भाडं आहे 20 + $1.19 पर माईल आणि म्हणजे $20 आणि किती मैल तुम्ही ती गाडी चालवली ट्रक किंवा तो टेम्पो चालवला तर ते बिल आणि गॅससुद्धा फुल टँक असेल तर आपल्याला परत देताना तो टँक जो असतो गाडीचा फुल भरून द्यायचा असतो. तर आज आम्ही घेतला तेव्हा 1/3 टँक फुल होता तर आम्ही त्यांना 1/3 पूर्ण भरून दिलेला आहे. तर 1/3 टँक गॅसचा भरून दिलेला आहे. तर इथे पेट्रोल नाही म्हणत तुम्हाला माहिती असेल तर इथे गॅसोलीन असतं तर गॅस म्हणतात. तर गॅस म्हणजे आपल्या किचनमध्ये जो गॅस असतो तो नव्हे हा लिक्विडच असतो. तर तो भरून दिला त्यांना आणि आजचं बिल झालं आमचं टोटल $90 झालेलं आहे. अशाच प्रकारे तुम्ही ट्रकसुद्धा रेंट करू शकतात मोठे मोठे आणि या ठिकाणी ते काही ड्रायव्हर नाही देत तर आपल्याला रेंट करायचं आणि आपणच स्वतः ड्रायव्हर म्हणून चालवायचे असते. तर या ठिकाणी मोठे मोठे ट्रकसुद्धा भाड्याने मिळतात. छोटे आता जो आमचा होता तो मोठा होता आणि कवर्ड टेम्पो होता तर विदाऊट कवर्डसुद्धा मिळतात म्हणजे ओपनवाले जसं आपल्या इथे ट्रक पण ओपन मिळतात की नाही तसे पण मिळतात. पण मॅट्रेस वगैरे आणायची होती इथे कधी पण पाऊस पडतो काहीही होऊ शकतो त्यामुळे आम्ही कवर्ड तर आम्ही तो पूर्ण कवर्ड असलेला टेम्पो यू हॉल रेंट केला होता. पाहिजे तर तुम्ही तसाही रेंट करू शकता त्याचं रेंट कमी असतं. कवर्ड जे असतात टेम्पो ट्रक पॅक जे असतात ते छोटे छोटे पण मिळतात अगदी छोट्या छोट्या वस्तू आणण्यासाठी तर तसे यू हॉल पण मिळतात. तर ती सुविधा आहे पण आपल्याला ड्रायव्हिंग आली पाहिजे ते महत्त्वाचं. इंडियामध्ये कसं आपण रेंट करतो तेव्हा ड्रायव्हर पण येत असतो हो की नाही. तर आम्ही जेव्हा
रेंटने घ्यायला गेलो तो यू हॉल, तर त्यांनी पैसे म्हणजे काढून घेतले, म्हणजे होल्डवरती ठेवले, काढून घेतले असं नाही म्हणता येणार. तर आता मुलगा आलेला आहे घरी, ओके, 2-3 महिन्यासाठी, आणि त्याचे इंटर्नशिपचा जो जॉब आहे तो पण सुरू होणार आहे. चला आता इथे सुट्ट्या लागल्यात, नीलला पण लागली, नीलला लागली फ्रायडेला आणि याला लागली 8 दिवसापूर्वी, पण त्याचे कॉम्पिटिशन चालू होते म्हणून तो आला नाही. तर आज त्याला आम्ही घेऊन आलो, त्याचं सामानसुद्धा घेऊन आलो आम्ही. तर आता दोन्ही मुलं आमच्यासोबत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आणि घर भरपूर सामानाने भरलं आहे, आता काही गॅरेजमध्ये आहे अजून, आता बेड वगैरे लावला. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? आणि तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या सिटीमधून पाहत आहात तेही मला नक्की कळवा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.